थैंक यू। दोन चेंडूंनी पांच धावांची गरज, अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सामना रंगतदार आहे। आमचे टीसीपी ला विजय महेंद्र पंकज आणि आमचे समालोचक मनीष पाटील पूर्णपणे आढावा घेत आहेत या संपूर्ण मैदानाचा, नेमकं काय कशा पद्धतीने स्पर्धा एकंदरीत करता येते। यावेळेचा चेंडू सुरेख गोलंदाजी, सामन्यामध्ये अजूनही रंग कायम आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जातोय। धाव संख्या आपण बघतोय 74 धावा झालेल्या आहेत, धाव फळकावर चार गड्या बाद झाल्यानंतर एक चेंडू आणि पाच धावांची गरज, कंपल्सरी या ठिकाणी मोठा फटका खेळावा लागणार आहे। षटकर्णीशी सामन्यामध्ये जरूर आणलं होतं सीमारेषेच्या खेटून सगळे, आपण जर बघतोय तर क्षेत्ररक्षक उभे दिसतायत आपल्याला। षटकरांची गरज आहे, श्रीकांत एक चेंडू पाच धावा, काय घडेल आणि हा मोठा फटका आणि हा सामना जिंकलाय वर्तक नगर संघाने, एक मोठा विजय म्हणावा लागेल। मात्र शेवटपर्यंत झुंज दिली ती म्हणजे मीरा रोड संघाने, शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत फलंदाजाचं खास करून कौतुक करावं लागेल, ते म्हणजे प्रशांत मोरे याने ठोकलेला हा षटकार, गुड शॉट बाय प्रशांत। बघा असे सामने प्रेक्षक रसिकांना तुम्हाला बघायला मिळतील आणि खरोखरच पहिल्या सामन्यामध्ये असं वाटलं होतं की थोडं प्रेशर जरूर बनलं होतं वर्तक नगर संघावर, शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना गेला आणि श्रीकांतचं देखील तितकंच चांगलं कौतुक करावं लागेल, खास करून चांगली गोलंदाजी करत रोखलं गेलं ते म्हणजेच वर्तक नगर संघाला। मात्र शेवटच्या क्षणी एक षटकार चोचिता वही सिकंदर आणि ते निश्चित रूपाने प्रशांत मोरेने दाखवून दिलं, षटकार ठोकत आपल्या संघाला एक मोठा विजय संपादन करून दिला। तर धन्यवाद।